नमस्कार, आज आपण बनवणार आहोत उपवासाची ढोकळ्याची रेसिपी। तर सर्वांनाच आवडणारे ढोकळे आता आपण बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य आता आपल्याला बनवायचे आहे तिखट चमचमीत हिरवी मिरची, हिरवी चटणी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं पॉट। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात खोबरं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, मिरच्या, आलं, कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ, साखर, पाणी आणि हे सर्व आपण ब्लेंड करून घेऊया। ब्लेंड झालेलं मिक्सचर आपण बाउलमध्ये काढून घ्या। ह्या पद्धतीने टेक्स्चर पाहिजे आणि तेल जिऱ्याचा तडका देऊन कोथिंबीरने गार्निश करून इडली ढोकळा। इन्स्टंट आणि परफेक्ट ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप भगर आणि एक चमचा साबुदाणा। मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपल्याला दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे। बारीक पीठ नाही करायचं, कोर्स टेक्स्चर आले पाहिजे ह्या पद्धतीने। तर बाउलमध्ये काढून घेऊया। हिरवी मिरची आलठ्ठेचा, जिरे, दही टाकायचं। त्याच कपात पाणी टाकून हे मिश्रण एकजीव करून 15 मिनिटांसाठी आपल्याला हे आंबण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता त्यात मीठ टाकायचं, एकजीव करून घेऊया। पीठ छान फुगलेलं आहे। आता ह्या मिश्रणात आपण एक पाऊच इनो फ्रूट सॉल्ट टाकून घेऊन हे मिश्रण पटकन मिक्स करून घेऊया आणि वेळ न घालवता तेल लावलेल्या ढोकळ्याच्या ताटलीमध्ये हे मिश्रण टाकून घेऊया। उकळलेल्या पाण्यामध्ये ह्या थाळ्या आपण ठेवून घेऊया। त्यावर लाल मिरचीची पावडर भरभरायची, दिसायलाही छान आणि चवीला येईल। तर ह्या ठिकाणी मी झाकण लावून 10 मिनिट ढोकळा वाफवून घेत आहे। फुल फ्लेमवर आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे। 10 मिनिटानंतर झाकण काढून बघूया, मस्त ढोकळा फुगलेला आहे। तर चाकू टाकून आपण चेक करू, नाईफ क्लीन निघाली म्हणजे ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे। तर आपण आता हे ढोकळ्याचं मोल्ड साईडला ठेवून गार करूया। तर इथे मी हे मोल्ड काढून घेते, साईडला ठेवून आपण थंड करायला ठेवूया। थंड झाल्यानंतरच ढोकळा आपल्याला डिमोल्ड करायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे तडका करायचा आहे। तेलामध्ये जिरे आणि हिरव्या मिरच्या टाकून तो तडका आपण ढोकळ्यावर टाकून घेऊ। त्यानंतर कोथिंबीरने गार्निश करूया, ढोकळ्याचे काप करूया आणि सर्व्ह करूया हिरवी चटणीबरोबर जाळीदार मऊ लुसलुशीत खमन आणि उपवासाचा ढोकळा। मस्त तयार आहे, नक्की ट्राय करा। परफेक्ट बनणारी रेसिपी इन्स्टंट ढोकळा तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन सोप्या आणि युनिक रेसिपीसह ह्या चॅनलवर। तोपर्यंत धन्यवाद।